बघा त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो होतो, प्रेशर सॉरी फोर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर फोर्सचे टाइप्स कोण कोणते आहेत, खूप सारे टाइप्स आपण त्याच्यामध्ये बघितले होते, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, त्याच्यामध्ये नंतर आपण परत बघितलं होतं इनर्शिया म्हणजे काय, बॅलेन्स अनबॅलेन्स फोर्स म्हणजे काय, हे सगळं आपण या लेक्चरमध्ये शिकलो आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर ते लेक्चर तुम्ही आधी पाहून घ्या आणि नंतर तुम्ही हे लेक्चर म्हणजे हा जो लेक्चर आहे तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल की आज जे लेक्चर मध्ये आपण काय शिकवत आणि याच्यामध्ये काय शिकणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला शिकायचं आहे खूप महत्त्वाचा पार्ट, तो की काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर. काय आहे? प्रेशर. काय शिकायचं आहे? प्रेशर. तो विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर म्हणजे काय मग तुम्हाला माहिती का? प्रेशर म्हणजे काय? प्रेशर म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर म्हणजे काय? दाब. प्रेशर म्हणजे काय? दाब. आपण एखाद्या वस्तूवर जर आपण असं फोर्स निर्माण केला तर त्याच्यावरती तर काय होतो विद्यार्थी मित्रांनो, दाब पण निर्माण होतो. म्हणजे एखाद्या वस्तूवर आपण फोर्स लावला किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावला तर काय होतो, प्रेशर पण निर्माण होत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एक एक्झाम्पल बघितलं, बघा आपण लहानपणी विद्यार्थी मित्रांनो काय करत होतो की जे आपले टायर्स असतात सायकलचे टायर्सचे, आपण काय करतो हवा सोडत होतो का नाही, म्हणजे आपण काय करतो तो धिंगाणा मस्ती करत असताना आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची आपण काय करत होतो, सायकलची हवा सोडत होतो. म्हणजे काय सोडत होतो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये काय असायची, हवा असायची. आणि ती हवा सोडली की नंतर बघा ती काय मग तो ज्या सायकलची हवा आपण काय केलेली आहे, काढून टाकली आहे, मग त्याच्यामध्ये परत हवा भरण्यासाठी काय केलं जाते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जे हँडपंप असतात, म्हणजे जे हवा भरण्यासाठी हँडपंप युज केले जातात सायकलीची हवा भरण्यासाठी, त्यांना काय केलं जाते, हवा त्याच्यामध्ये भरली जाते. म्हणजे काय केलं जाते विद्यार्थी मित्रांनो, हवेसोबत त्याच्यामध्ये दाब पण भरला जातो. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इनक्रीज अँड देन एअर इज पुश इन टू द टायर. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा आपला असं फोर्स आपला काय होतो अप्लाय करतो, त्याच्यानुसार आपण काय होतो, प्रेशर पण इन्क्रीज होतो. म्हणजे जेवढा आपण फोर्स लावतो तेवढा काय होतो, त्याच्यावर दाब निर्माण होतो आणि काय होतो, दाब वाढतो आणि ती हवा काय होते, सायकलच्या टायरमध्ये जात असते. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं का तुम्हाला, हे काय तुमचं एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं जे आपले विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे फुगे असतात, त्याच्यामध्ये पण हवा भरली जाते. म्हणजे काय भरलं जातं? प्रेशर. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळे प्रेशर शिकायचे आहेत, सॉलिड प्रेशर कसं असतं, लिक्विडमध्ये प्रेशर कसं असतं, त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हे सगळं शिकायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा लेक्चर तुम्ही कंटिन्यू करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फोर्स प्रेशर म्हणजे काय? प्रेशर म्हणजे काय? द फोर्स एक्सर्टेड परपेंडिक्युलरली ऑन द युनिट एरिया इज कॉल्ड एज प्रेशर. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर म्हणजे काय? फोर्स. आपण एखाद्या वस्तूवर लावणारा फोर्स. आणि त्या विद्यार्थी मित्रांनो, त्या वस्तूने त्या ऑब्जेक्टनं म्हणजे जितका एरिया कव्हर केलेला आहे तो काय? एरिया. म्हणजे काय? फोर्सचा फॉर्म्युला काय झाला मग? एरिया. फोर्स सॉरी प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला विद्यार्थी मित्रांनो? फोर्स अपॉन एरिया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फोर्सची डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या, सॉरी प्रेशरची डेफिनेशन लिहून घ्या. काय आहे बघा? द फोर्स, द फोर्स एक्सर्टेड परपेंडिक्युलरली the force exerted perpendicularly on a unit area is called pressure. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर म्हणजे काय समजलं का तुम्हाला? आता बघा प्रेशर म्हणजे काय. आता मी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेन आहे याच्यावर मला काय केलं, हा पेन मला पुढे सरकवायचा आहे. म्हणजे काय केलं मी याच्यावर, ह्याच्यावर काय केलं, फोर्स अप्लाय केला. काय केला? फोर्स अप्लाय केला. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा जो एरिया आहे म्हणजे एरिया विच अप्लाय फोर्स, म्हणजे कोणत्या एरियावर फोर्स, इथं काय केलं मी या एरियावर, म्हणजे या जागेवर काय केलं, फोर्स अप्लाय केला. बघा म्हणजे इथं काय झालं विद्यार्थी मित्रांनो,
फोर्स अप्लाई केला म्हणजे काय होईल तो दाब निर्माण होईल म्हणजे प्रेशर निर्माण होईल आणि प्रेशर मुळे काय होईल ते जे तुमचं पेन आहे तो काय होईल बघा हा पेन काय होईल विद्यार्थी मित्रांनो असा पुरी 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 सरकायला तो विद्यार्थी मित्रांनो समजला का मग तुम्ही फोर्सचा फॉर्म्युला असं सांगू शकता का बघा सॉरी प्रेशरचा फॉर्म्युला असं लिहू शकता का तुम्ही बघा प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया फोर्स अपॉन एरिया तो हे काय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रेशरचा फॉर्म्युला आहे बघा आणि बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा प्रेशर आपण हे कशामध्ये बघतो बघा प्रेझेंटली वी आर कंसीडरिंग ओनली द फोर्स ऍक्टिंग ऑन एरिया इन ए डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो युनिट काय आहे म्हणजे युनिट ऑफ प्रेशर प्रेशरचे युनिट काय आहे बघा युनिट ऑफ प्रेशर प्रेशरचे युनिट काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता SI युनिट ऑफ फोर्स इज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो SI युनिट ऑफ फोर्स काय म्हणजे फोर्सचे SI युनिट काय विद्यार्थी मित्रांनो न्यूटन आहे काय आहे फोर्स SI युनिट बघा मी इथे लिहिते फोर्स SI युनिट काय विद्यार्थी मित्रांनो फोर्स इज इक्वल टू न्यूटन म्हणजे कसे लिहितो विद्यार्थी मित्रांनो N कॅपिटल N फोर्स SI युनिट काय विद्यार्थी मित्रांनो न्यूटन आहे काय आहे न्यूटन त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एरिया आपण म्हणजे एखादी जागा आहे म्हणजे एखादा एरिया आहे तो कशामध्ये मोजतो मीटर मध्ये मोजतो कशामध्ये मोजतो मीटर स्क्वेअर मध्ये मोजतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग SI युनिट ऑफ प्रेशर म्हणजे SI युनिट ऑफ प्रेशरचं काय येणार मग कसं येणार बघा न्यूटन फोर्स कशामध्ये मोजतो न्यूटन मध्ये मोजतो कशामध्ये न्यूटन मध्ये आणि एरिया कशामध्ये मोजतो विद्यार्थी मित्रांनो मीटर स्क्वेअर म्हणजे काय येणार न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे काय झालं तुमचं मग विद्यार्थी मित्रांनो प्रेशरचं युनिट झालं कसं युनिट झालं प्रेशरचं SI युनिट आणि विद्यार्थी मित्रांनो ह्याला तुम्ही काय म्हणतात मग ह्याला तुम्ही काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो पास्कल काय म्हणतात इट इज नोन ऍज पास्कल इट इज विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायचं का तुम्ही पण इट इज नोन ऍज पास्कल ह्याला तुम्ही काय म्हणतात पास्कल आणि हे कसं लिहितात विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल पी आणि ए पी ए हे काय विद्यार्थी मित्रांनो पास्कल आहे इन ऍटमॉस्फेरिक सायन्स पास्कल युनिट इज यूज म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो सॉरी म्हणजे आपल्या ऍटमॉस्फेरिक सायन्स मध्ये काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो युनिट काय मोजलं जातं प्रेशरचे युनिट काय मोजलं जातं विद्यार्थी मित्रांनो बार मोजलं जातं काय मोजलं जातं बार मग विद्यार्थी मित्रांनो वन बार म्हणजे किती पास्कल बघा मग बघा विद्यार्थी मित्रांनो वन बार इज इक्वल टू विद्यार्थी मित्रांनो 10^5 पास्कल किती 10^5 पास्कल तर वन बार म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 10^5 पास्कल समजला का विद्यार्थी मित्रांनो आणि प्रेशर काय तुमची प्रेशर कोणती क्वांटिटी आहे प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी स्केलर क्वांटिटी प्रेशर कशी क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी आहे समजलं का विद्यार्थी मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मग बघा आता बघा इफ एरिया इंक्रीज प्रेशर रिड्यूस फॉर सम फोर्स अँड इफ एरिया डिक्रीज द प्रेशर इंक्रीज फॉर सम फोर्स बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एरिया काय होतो इन्क्रीज करायला जातो तेव्हा काय होतो विद्यार्थी मित्रांनो प्रेशर काय होतो रिड्यूस फ्रॉम सेम फोर्स म्हणजे तेव्हा काय होतं विद्यार्थी मित्रांनो फोर्स सेम फोर्स ने काय होतो जो तुमचा प्रेशर आहे तो काय होतो विद्यार्थी मित्रांनो रिड्यूस होत जातो आणि जेव्हा एरिया डिक्रीज म्हणजे एरिया जेव्हा कमी केला जातो तेव्हा प्रेशर काय होतो विद्यार्थी मित्रांनो इन्क्रीज होत जातो सेम फोर्सलाच समजलं का मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता बघा आपल्याला म्हणजे काही एक्झाम्पल आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो जे कॅमल्स असतात जे उंट असतात विद्यार्थी मित्रांनो ते उंट कसे असतात तुम्ही जर त्यांचे खालचे पायाचे तळ बघितले तर ते कसे असतात असे पसरट असतात कसे असतात खूप पसरट असतात तर कशामुळे कारण की बघा त्यांना काय म्हणजे त्यांचा जो पूर्ण म्हणजे त्यांचा जो पूर्ण कॅमल्स जे वेट आहे ते पूर्ण कशा म्हणजे खूप
मोठ्या प्रमाणात वेट कशावर पडावं विद्यार्थी मित्रांनो, त्या सरफेसवर पडावं म्हणजे अर्थच्या सरफेसवर पूर्ण त्याचा वेट पडावं. आणि प्रेशर पण कशावर पडावं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे प्रेशर जे तुमची म्हणजे वाळवंटामध्ये जी वाळू असते त्या वाळूमध्ये प्रेशर कमी पडावं आणि अर्थच्या सरफेसवर प्रेशर जास्त पडावं म्हणून त्याचे पाय कसे असतात विद्यार्थी मित्रांनो, खालून असे पसरट असतात. कसे असतात? पसरट असतात. म्हणून त्याच्या म्हणजे दिस इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेंट्रेट इन टू सँड, इट बिकम्स इझी टू वॉक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे त्यांचे वाळूमध्ये किंवा त्या सँडमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाय म्हणजे प्रेशर जास्त पडत नाही म्हणून त्यांना लवकर लवकर पाय उचलून काय होतो चलायला म्हणजे खूप इझी जातो. तर हे काय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय शिकायचं आहे, प्रेशर प्रेशर म्हणजे सॉलिड्स मध्ये कसं असतं, लिक्विड मध्ये कसं असतं हे बघायचं आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रेशर म्हणजे काय? आता बघा आपण एक एक बघू, प्रेशर इन सॉलिड्स, प्रेशर इन लिक्विड्स, त्याच्यानंतर ऍटमॉस्फेरिक प्रेशर, गॅस मध्ये प्रेशर कसं असतं, खूप इझी टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त नीट लक्ष देऊन लेक्चर बघा. काय बघायचं आहे आपल्याला? फर्स्ट प्रेशर ऑन सॉलिड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेशर ऑन सॉलिड्स म्हणजे काय बघा. आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कोणता जरी ऑब्जेक्ट घेतला, कोणती जरी स्थायू वस्तू घेतली, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर जर तुम्ही आता समजा एक तुमची इथं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा समजा तुमचा एक काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अशी एक फळी आहे लाकडाची. आणि तुम्ही याच्यावर विद्यार्थी मित्रांनो समजा इथं काय ठेवलं, 5 किलोच्या काय ठेवल्या तुम्ही, इथं समजा विटा ठेवल्या, 5 काय ठेवलं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विटा, तर ह्या ही फळी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, अशी तुम्हाला अशी खाली वाकलेली दिसणार. म्हणजे कशी दिसणार? आता सरळ आहे, याच्यावर जर तुम्ही 5 विटा ठेवल्या तर तुम्हाला ही फळी कशी दिसणार विद्यार्थी मित्रांनो, अशी खाली दिसणार, अशी खाली वाकलेली दिसणार. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय होतो विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर काय होतो? प्रेशर निर्माण होतो. म्हणजे याच्यावर काय होतो? दाब निर्माण होतो. काय निर्माण होतो? दाब. म्हणजे मेनी वेट इज केप्ट ऑन ए सॉलिड, प्रेशर इज प्रेशर इज एस्केटेड ऑन इट, दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो ती वस्तू म्हणजे त्या दोन वस्तू मधला जो एरिया आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तिचं जे वेट आहे त्या वस्तूचं जो वेट आहे त्याच्यावर काय असतो? प्रेशर ऑन सॉलिड्स काय असतो? डिपेंड असतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर आपल्या गल्लीमध्ये वेगवेगळ्या भाजीचे भाजीवाले येतात, तर त्या काय करतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं त्यांच्या डोक्यावर डायरेक्ट टोपली ठेवलेली असते का भाजीची? नाही. त्यांच्या डोक्यावर काय असते? आधी असे ते काय करतात, एक म्हणजे टावेल घेतात, त्याला गुंडाळतात आणि म्हणजे कपडा एक असा विद्यार्थी मित्रांनो ठेवलेला असतो आणि त्याच्यानंतरच ते काय करतात, त्याच्यावर ते टोपलं ठेवतात. मग ते कशामुळे काय त्यांच्या डोक्यावर काय जास्त प्रेशर पडू नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे काय तुम्हाला समजलं का? मग बघा आता त्यानंतर हे काय होतं तुमचं प्रेशर ऑन सॉलिड होतो. आता काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर ऑन लिक्विड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण घरामध्ये काहीतरी खटपट करतच असतो, तर तुम्ही कधी असं पण केलं असेल म्हणजे एखादा फुगा घेतला आणि तो फुगा तुम्ही काय करता विद्यार्थी मित्रांनो न आला लावता आणि न काय करता विद्यार्थी मित्रांनो चालू करता एकदम प्रेशरनं, मग तो काय तो जे पाणी आहे विद्यार्थी मित्रांनो तो कशामध्ये जातो? फुग्यामध्ये जात असतो. तसंच बघा तुम्ही एक बाटली घेऊन बघा विद्यार्थी मित्रांनो, एक बाटली घ्यायचं आणि त्या बाटलीला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय करायचं त्याला गरम करून काय करायचं एक छिद्र पाडायचं विद्यार्थी मित्रांनो खिळानं किंवा कशानं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक छोटाशी इतका काय करायचा नळी लावायची आणि त्या नळीला काय करायचं तुम्ही फुगा लावायचा, काय करायचा फुगा बांधायचा आणि विद्यार्थी मित्रांनो त्या बाटलीमध्ये तुम्ही वरून पाणी सोडायचं. तर बघा तुम्ही काय होतं तुमच्या जे बॉटलीमध्ये पाणी आहे ते कशा आढळ त्या फुग्यामध्ये जात असतं आणि हे तुम्हाला काय हे तुम्हाला कशा म्हणजे हे कशामुळे दिसतं? कारण की लिक्विडमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो प्रेशर निर्माण होत असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो हे काय होतं तुमचं प्रेशर ऑन लिक्विड. तसंच जर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं अजून एक तुम्ही एक प्लास्टिकची बॉटल घ्या आणि काय करा विद्यार्थी मित्रांनो त्या प्लास्टिकच्या बॉटलला तुम्ही 3 असे हे पाडा छिद्र पाडा कशानं, तुम्ही काय करा
सुईना किंवा अजून कशाने विद्यार्थी मित्रांना तुम्ही 3 छिद्र पाडायचे आणि त्या बॉटली मध्ये काय करायचं तुम्ही पाणी टाकायचं काय करायचं पाणी टाकायचं विद्यार्थी मित्रांनो आणि ते पाणी जर टाकलं त्यानंतर बघायचं त्या तिन्ही छिद्रातून पाणी कसं कशा प्रकारे तुम्हाला खाली पडलेलं दिसतं तर तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं बघा तुम्ही जर याचं ऑब्झर्वेशन केलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं दिसेल की जो एकदम बघा आता समजा ही काय तुमची एक बॉटल आहे ही काय तुमची विद्यार्थी मित्रांनो ही काय आहे ही काय विद्यार्थी मित्रांनो एक अशी तुमची बॉटल आहे ही काय विद्यार्थी मित्रांनो बॉटल आहे बघा आता बघा तुम्ही जर इथे एक छिद्र पाडलं समजा इथे एक छिद्र पाडलं इथे एक छिद्र पाडलं आणि इथे एक छिद्र पाडलं म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये असं दिसेल की इथून जे पडणार प्राणी आहे का तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं इथून जे खाली पडणार प्राणी का विद्यार्थी मित्रांनो पाणी ते खूप प्रेशर न करणार असो बाटलीच्या लांब पडणार आणि पुन्हा हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो असं थोडं 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 लांब पडणार आणि नंतर हे काय होणार मित्रांनो एकदम बाटलीच्या जवळजवळ असं पडत जाणार म्हणजे तुम्हाला असं डिफरन्स पाहायला मिळते की जो जी पाण्याची स्पीड आहे जो पाण्याचं प्रेशर आहे ते तुम्हाला तिन्ही लेवलवर म्हणजे हे पॉईंट हे एक नंबरवर तुम्हाला जास्त दिसेल दोन नंबरवर थोडं कमी दिसेल आणि तीन नंबरवर थोडं कमी दिसेल हे काय तुम्हाला विचारते मित्रांनो लेवल ऑफ प्रेशर म्हणजे लेवल अँड प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विडच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर कशा प्रकारे आहे हे तुम्हाला या ऑब्झर्वेशनवरून समजतं आता बघा विद्यार्थी मित्रांनो द प्रेशर इंक्रीजेस ॲज डेप्थ ऑन लिक्विड इज म्हणजे जेवढं तुम्ही डेप्थ मध्ये जाल ह्या बॉटलच्या तेवढं तुम्हाला प्रेशर काय झालं दिसेल विद्यार्थी मित्रांनो इन्क्रीज झालं दिसेल म्हणजे काय झालं दिसेल वाढलेलं दिसेल आणि जर जसं तुम्ही वर येतात तेव्हा तुम्हाला काय प्रेशर काय होणार विद्यार्थी मित्रांनो कमी होताना दिसेल आता बघा नेक्स्ट काय आहे तुमचं गॅस प्रेशर आहे काय आहे गॅस प्रेशर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरामध्ये सिलेंडर असतात किंवा अजून विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे गॅसेस असतात आपण यूज करत असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बलून बघितला इफ ए बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ आपण जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तोंडाने काय करतो फुगा फुगत असतो तो काय होतो विद्यार्थी मित्रांनो फुगा फुगतो म्हणजे नेमकं काय करतो आपण त्याच्यामध्ये काय करतो हवा भरतो आपण काय करतो हवा त्याच्यामध्ये भरत असतो आणि बघा विद्यार्थी मित्रांनो इट रिअलाइज दॅट लाईक ए लिक्विड गॅस आल्सो एक्सर्ट प्रेशर ऑन वॉल ऑफ द कंटेनर म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर फुगा फुगवला तर तो कसा होता एकदम फुगा असा फुगाच्या आकार होतो वाढत वाढत जातो आणि तुम्ही जर बघितलं म्हणजे समजा हा जो तुमचा फुगा आहे विद्यार्थी मित्रांनो हा असा तुमचा काय आहे फुगा आहे तर ह्या फुगाच्या एकदम विद्यार्थी मित्रांनो असं कडी कडीला तुम्हाला काय पाहायला भेटतं प्रेशर खूप असं जास्त पाहायला भेटतं कसं पाहायला भेटतं खूप प्रेशर जास्त पाहायला भेटतं आणि बघा विद्यार्थी मित्रांनो हे जेव्हा तुम्ही एखादे डास्टबिन तो म्हणजे डास्टबिनने तुम्ही फुगा काय केला विद्यार्थी मित्रांनो लगेच जर तुम्ही त्याला डास्टबिन मारले तो काय होतं लगेच त्याची हवा त्याच्यामध्ये निघून जात असते बघा इथं जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव ए कॉमन नेम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून बघा म्हणजे जे गॅसेस आहेत आणि जे लिक्विड्स आहेत त्यांना म्हणजे द्रव आणि वायू यांना एकत्रितपणे काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो द्रावी म्हणतात काय म्हणतात द्रावी म्हणजेच काय ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम इज फ्लुइड मग सगळ्या गॅसेसला आणि सगळ्या लिक्विडला तुम्ही काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो कॉमन नेम काय आहे विद्यार्थी मित्रांनो काय म्हणायचं फ्लुइड म्हणायचं काय म्हणायचं फ्लुइड समजलं का मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे काय तुमचं गॅस प्रेशर आहे ए फ्लुइड एनक्लोज इन कंटेनर्स एक्सट्रॅक्ट्स इन प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन्स ऍट द पॉइंट विद इन द फ्लुइड मग विद्यार्थी मित्रांनो ऑल डायरेक्शन मध्ये प्रेशर कसं असतं म्हणजे एखाद्या बंद डब्यामध्ये प्रेशर कसं असतं विद्यार्थी मित्रांनो जास्त असतं आणि सगळीकडे काय असतं विद्यार्थी मित्रांनो बंद डब्यामध्ये प्रेशर सगळीकडे काय असतं सेम असतं कसं असतं म्हणजे सगळ्या बाजूला सगळ्या पॉइंटला प्रेशर तुम्हाला सेम पाहायला भेटतं त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे तुमचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर नेक्स्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर
बघा विद्यार्थी मित्रांनो, एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स, म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या अर्थ वर काय पूर्ण पूर्ण म्हणजे सगळीकडून काय आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अर्थ सगळीकडेच काय तुम्हाला एअर पाहायला भेटते. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड एज ऍटमॉस्फिअर, हे आपण शिकलो आहोत. मग या एअरच्या लेअरला तुम्ही काय म्हणतात, ऍटमॉस्फिअर म्हणतात. ऍटमॉस्फिअर एक्झिस्ट अबाउट 6 किलोमीटर हाईट, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अर्थच्या सरफेस वर तुम्ही वरून गेला, म्हणजे अर्थच्या सरफेस पासून तुम्ही वरी गेला तर तुम्हाला किती 16 किलोमीटर पर्यंत तुम्हाला काय पाहायला भेटते विद्यार्थी मित्रांनो, ऍटमॉस्फिअर पाहायला भेटते. किती, 16 किलोमीटर पर्यंत. बघा विद्यार्थी मित्रांनो 16 किलोमीटर तुम्हाला काय पाहायला भेटते, ऍटमॉस्फिअर. इट फर्दर एक्सटेंड अप टू अबाउट 400, मग हे तुम्हाला 400 किलोमीटर पर्यंत काय झालं, एक्सटेंड झालेलं दिसतं ऍटमॉस्फिअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, इन डायल्यूट व्हेरी डायल्यूट फॉर्म, म्हणजे कमी प्रमाणात, द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड एज ऍटमॉस्फिरिक प्रेशर. मग ऍटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे काय, प्रेशर क्रिएटेड म्हणजे बघा द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ऍटमॉस्फिरिक प्रेशर. म्हणजे बघा एअरमुळे जे प्रेशर निर्माण होत आहे त्याला तुम्ही काय म्हणायचं, मग ऍटमॉस्फिरिक प्रेशर. बघा विद्यार्थी मित्रांनो हे काय तुमचं ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे. आता बघा तुम्ही जर बघितलं, द एअर प्रेशर ऍट अ सी लेवल इज कॉल्ड ऍज 1 ऍटमॉस्फिरिक प्रेशर. एअर प्रेशर डिक्रीजेस ऍज 1 गोज अप टू हाईट फ्रॉम सी लेवल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग जे समुद्र सपाटी आहे म्हणजे समुद्राच्या लेवलला, जे आपले सी आहे समुद्र आहे त्याच्या लेवलला तुम्हाला किती प्रेशर पाहायला भेटतं विद्यार्थी मित्रांनो, 1 ऍटमॉस्फिअर. किती पाहायला भेटतं विद्यार्थी मित्रांनो, 1 ऍटमॉस्फिअर. किती पाहायला भेटतं, 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर तुम्हाला समुद्राच्या ठिकाणी म्हणजे समुद्राच्या लेवलला पाहायला भेटतं. आणि त्यानंतर बघा जसं जसं तुम्ही उंच जाल विद्यार्थी मित्रांनो, तसं तसं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, काय होतं जे प्रेशर आहे ते डिक्रीज होत असतं. म्हणजे तुम्ही बघा एखाद्या तुम्ही जर उंच ठिकाणी गेला पाहिजे ठिकाणी, तुम्हाला प्रेशर काय झाला, दाब काय झाला, तो कमी झालेला दिसतो. मग विद्यार्थी मित्रांनो बघा 1 ऍटमॉस्फिअर म्हणजेच काय, बघा 1 ऍटमॉस्फिअर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बघा 101 × 10⁻³ पास्कल. 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, 10⁻³ पास्कल्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्याला कसं म्हणणार, 10⁻³ पास्कल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 10⁻³ म्हणजे काय, 1 वर किती विद्यार्थी मित्रांनो, 3 0. हे समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तसंच 1 बार इज इक्वल टू काय, मग 10⁻³ मिलीबार. 1 बार इज इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो, 10⁻³ मिलीबार. समजलं का विद्यार्थी मित्रांनो, हे काय तुमचं हे काय 1 ऍटमॉस्फिअर प्रेशरची व्हॅल्यू आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हे काय होतं तुमचं ऍटमॉस्फिरिक प्रेशर होतं. आता हे आपण शिकलो विद्यार्थी मित्रांनो ऍटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे काय. आता बघा ऍटमॉस्फिरिक प्रेशर, ऍज द प्रेशर इज बॅलन्स द अर्थ ऍटमॉस्फिअर्स प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं जर तुमचं हे काय तुमचं इथं जर समुद्र असेल तर इथं तुम्हाला जसं जसं तुम्ही वर जाल विद्यार्थी मित्रांनो, तसं तसं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, असं वरी वर जातं तुम्हाला प्रेशर काय झालेलं दिसेल विद्यार्थी मित्रांनो, डिक्रीज झालेलं दिसेल, म्हणजे काय झालेलं दिसेल, कमी झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल. तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवीच्या पुस्तकामध्ये ग्राफ दिलेला आहे तो तुम्ही नंतर बघून घ्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला समजलं असेल, आता आपण काय काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो, खूप काय शिकलो, गॅस प्रेशर म्हणजे काय, लिक्विड प्रेशर म्हणजे काय, सॉलिडचे प्रेशर म्हणजे काय, युनिट ऑफ प्रेशर, प्रेशरची डेफिनेशन, हे आता आपण सगळं शिकलो आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या नंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो राहिलेला पार्ट आहे तुमचं तो शिकायचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय प्रेशरवरचे एक्झाम्पल्स बघू, म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बुकमध्ये काय दिलेले एक्झाम्पल दिलेले आहेत प्रेशर्सवरचे, बघू आपण कोणकोणते आहेत. तर एकदम इझी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो,
एग्जांपल्स खूप इजी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बुक मध्ये दोन एग्जांपल दिलेले आहेत, ते कोणते आहेत. आता बघा, द एरिया ऑफ द बॉटम ऑफ टिफिन बॉक्स इज, बघा टिफिन बॉक्स जे बॉटम आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचे एरिया किती आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहे. किती आहे एरिया, किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 0.25 मीटर स्क्वेअर आहे. किती आहे, 0.25 मीटर स्क्वेअर. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेट किती दिले आहे म्हणजे फोर्स किती दिले आहे विद्यार्थी मित्रांनो, 50 न्यूटन. किती दिले आहे, 50 न्यूटन फोर्स दिले आहे, 50 न्यूटन. आणि काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेट द प्रेशर. काय कॅल्क्युलेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या बॉक्सवर किती प्रेशर झालं ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा, एरिया दिला लिहून घेतला आधी असं विद्यार्थी मित्रांनो, गिवन काय दिलं ते लिहून घ्यायचं. आणि बघा काय काढायचं सांगितलं आपल्याला, प्रेशर काढायचं सांगितलं. काय काढायचं सांगितले, प्रेशर. बघा मग प्रेशरचा फॉर्म्युला काय मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो आताच, प्रेशरचं काय, फोर्स अबाउट एरिया. मग प्रेशर इज इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो, फोर्स अबाउट एरिया. फोर्स अपॉन एरिया काय, प्रेशरचा फॉर्म्युला आहे. मग ठेवा बरं फॉर्म्युल्यामध्ये, व्हॅल्यू ठेवा, व्हॅल्यू पुट अप करा. काय आहे फोर्सची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, 50 न्यूटन. आणि एरिया किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 0.25 मीटर स्क्वेअर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या दोघाला विद्यार्थी मित्रांनो 100 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटतं मग विद्यार्थी मित्रांनो, काय पाहायला भेटतं, एरिया पाहायला भेटतं, म्हणजे किती प्रेशर भेटतं, म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघा ह्याला बघा विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्ही 100 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय पाहायला भेटतो, किती विद्यार्थी मित्रांनो, 200. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 ने तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला किती खाली, 25. आणि विद्यार्थी मित्रांनो इथं वर तुम्हाला किती भेटत, वर किती भेटत विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वरी बघा 100 ने तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला किती पाहायला भेटतं बघा, म्हणजे बघा सॉरी 25, म्हणजे किती भेटणार तुम्हाला, 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर कसं आलं विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन घ्यायचं फोर्स आणि मीटर स्क्वेअर घ्यायचं तुमचं एरियाचं युनिट आहे. समजलं का मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कसं आलं. तर बघा आता एकदम तुम्हाला मी सगळं डीप मध्ये सांगितलं विद्यार्थी मित्रांनो कसं तुम्ही याला डिवाइड करायचं. आता बघा बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला समजलं असेल तर अजून एक असंच एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये. बघा अजून एक एक्झाम्पल दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कोणतं आहे बघा, कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इफ डेन्सिटी ऑफ वॉटर इज. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आयर्नची डेन्सिटी काय, रिलेटिव्ह डेन्सिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. मग बघा तुम्हाला डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे, काय दिलेली आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची डेन्सिटी किती दिली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, 10^3 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर, सॉरी मीटर क्यूब. ही काय दिली तुम्हाला, डेन्सिटी दिलेली आहे कशाची, वॉटरची. आणि डेन्सिटी ऑफ आयर्न किती दिली विद्यार्थी मित्रांनो, डेन्सिटी ऑफ आयर्न किती दिलेली आहे, 7.85
0.85 इंटू 10^3 केजी मीटर क्यूब ठीक आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आयर्न ची डेन्सिटी दिलेली आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो गिवन लिहून घेतलं आता त्यांनी काय विचारलेलं आपल्याला रिलेटिव डेन्सिटी सांगितलेली आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय विचारले रिलेटिव डेन्सिटी ऑफ आयर्न विचारलेलं आहे म्हणजे आयर्न ची रिलेटिव डेन्सिटी काय आहे हे विचारलेलं आहे. मग बघा तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो बघा डेन्सिटी ऑफ डेन्सिटी ऑफ आयर्न अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर तर लिहा. मग विद्यार्थी मित्रांनो व्हॅल्यू पुट अप करा बघा डेन्सिटी ऑफ आयर्न किती आहे आयर्नची डेन्सिटी किती आहे विद्यार्थी मित्रांनो 7.85 × 10^3 किलोग्राम मीटर क्यूब आणि डेन्सिटी ऑफ वॉटरची किती आहे विद्यार्थी मित्रांनो 10^3 किलोग्राम मीटर पर क्यूब. आता व्हॅल्यू पुट अप केला बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता जर तुम्ही बघितलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे काय होतं विद्यार्थी मित्रांनो 10^3 किलोग्राम मीटर क्यूब आणि किलोग्राम मीटर क्यूब हे काय होतं विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल होतो. मग किती राहतो 7.85 ही काय विद्यार्थी मित्रांनो तुमची डेन्सिटी झाली डेन्सिटी ऑफ आयर्न. तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यानंतर जो तुमचा राहिलेला क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.